नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती उस्मानाबाद शहर चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न सीता बाजारातून काही फळे विकत आणते आईने विचारल्यावर ती म्हणते पंधरा सोडून सर्व सफरचंद आहेत वीस सोडून सर्व आंबे आहेत व पंचवीस सोडून सर्व केळी आहेत तर सीताने एकूण किती फळे आणली असा प्रश्न विचारला सोडून सोडून टाईप आहे आणि कितीदा सोडून आहेत तीनदा सोडून आहे आणि तीनही फळांचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे म्हणजे तीन हा एक आणि हा दोन आणि हा तीन तसंच फळं पण तीनच दिलेले आहेत की तीन फळं सोडून तर ह्याच्यामध्ये असं समजा जर ज्या वेळेस सफरचंद सोडलेला आहे त्यावेळेस सफरचंद वगळा मग आंबे आणि केळी पकडा आंबे आणि केळी मिळून किती आहे जर सफरचंद सोडले तर पंधरा फळं आहेत सेम तसंच जर केळी आंबे सोडले तर बरोबर वीस जर आंबे सोडले आंबे डिलीट केले इते तर इथे सफरचंद आणि केळी हे किती असणार आहे वीस असणार आहे तसंच केळी सोडून बोललेले आहे पंचवीस सर्व फळं आहेत तर पंचवीस सर्व फळं आहेत केळी सोडून तर केळी जर काढून घेतली तर इथे सफरचंद आणि आंबे राहतील सफरचंद आणि आंबे म्हणून पंचवीस एवढी क्वांटिटी होईल आंबे केळी पंधरा क्वांटिटी झाली सफरचंद केळी वीस क्वांटिटी झाली सफरचंद आंबे पंचवीस क्वांटिटी झाली इथे दोनदा आंबे आलेले आहेत दोनदा सफरचंद आलेले आहेत आणि दोनदा केळी आलेले आहेत म्हणजेच दोनदा आंबे प्लस दोनदा सफरचंद प्लस दोनदा केळी जर सगळ्या दोन दोनदा ऍड केली यांची सगळ्यांची बेरीज केली तर या साईडला या सगळ्यांची बेरीज करूया पंधरा प्लस पंचवीस पंधरा प्लस पंचवीस येतात चाळीस चाळीस प्लस वीस येतात साठ मग दोनदा आंबे प्लस दोनदा केळी प्लस दोनदा सफरचंद बरोबर साठ आलेले आहेत आणि तुम्हाला विचारलं आहे की तर सीताने एकूण किती फळं आणलीत तर हा दोन सगळ्यांमधला कॉमन आहे दोन काढून घेतला मी तर आंबे प्लस केळी प्लस सफरचंद बरोबर साठ तर दोन हा दोन इथे गुणाकारात आहे त्या साईडला पाठवला हा भागाकारात जाईल आणि इथे येईल आंबे प्लस केळी प्लस सफरचंद प्रत्येक जर एक एकदा घेतला तर हा तीस आहेत म्हणजे टोटल फळं तिने तीसच आणले असतील ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उ उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथून पुढे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद